नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात या महिन्यातील वार्तापत्र. संस्थेच्या वाई येथील अरुणी विद्या मंदिर येथे उन्हाळी शिबिर संपन्न झाले. पाहूयात याची बातमी. अरुणी विद्या मंदिर वाई येथे दिनांक 15 ते 25 एप्रिल असे 10 दिवसाचे उन्हाळी शिबिर घेण्यात आले. यामध्ये मुलांचे विविध खेळ, उपक्रम, व्यायाम, योगासनं घेण्यात आली. मुलांनी शिबिराचा आनंद मनसोक्त घेतला. दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी सांगता समारंभ घेण्यात आला. संस्थेच्या कामशेत येथील आश्रमशाळेमध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिर पार पडले. पाहूयात याची सविस्तर बातमी. संस्थेच्या कामशेत येथील आश्रमशाळेत दरवर्षीप्रमाणे 9वी आणि 10वीच्या विद्यार्थिनींचे व्यक्तिमत्व विकास शिबिर घेण्यात आले. सकाळी 6:30 ते 8 या वेळेत प्रातस्मरण आणि सामूहिक कवायतीने शिबिराची सुरुवात झाली. अधीक्षिका पाटील मॅडम आणि श्री डुमरे सर यांनी हे सत्र घेतले. यात समता पाठ आणि काही व्यायाम प्रकार घेतले गेले. संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहात विविध उपक्रम पार पडले. पाहूयात सविस्तर बातमी. वसतिगृहामध्ये 2024 हॉस्टेल डे बहारची सुरुवात उत्साहाने झाली. यामध्ये संगीत खुर्ची, ट्रेझर हंट, रस्सी खेच, अंताक्षरी, क्रिकेट, नृत्य आणि गायन स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आठवडाभर चाललेल्या या उत्साह पर्वाची सांगता रविवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी झालेल्या पारितोषिक वितरणाने झाली. 25 मार्च 2024 रोजी बाया कर्वे वसतिगृहामध्ये होळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली गेली. मराठी महिना फाल्गुन या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला होळी पौर्णिमा म्हणतात. हा सण साजरा करण्याची परंपरा वेगळी पण तितकीच खास आणि आकर्षक होती. तसेच दिनांक 26 मार्च 2024 रोजी धुलिवंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वसतिगृह प्रमुख मंजुषा दौंडकर यांनी उपस्थित असलेल्या मेट्रन तसेच मुलींना पाणी वापर न करता विविध प्रकारच्या नैसर्गिक रंगांची उधळण करून धुलिवंदन साजरे करण्यास प्रोत्साहन दिले. दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी बाया कर्वे हॉस्टेलमध्ये आणि मैत्रेयी नोकरदार महिलांच्या वसतिगृहामध्ये हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्र येथे विविध उपक्रम घेण्यात आले. पाहूयात या संदर्भातील बातमी. बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्रातर्फे सुरू करण्यात आलेल्या श्रमसिद्धा या प्रकल्पाचा सांगता समारंभ दिनांक 26 मार्च 2024 रोजी कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजच्या इन्स्ट्रुमेंटल सभागृहात पार पडला. घराशी संबंधित सेवा पुरविणाऱ्या महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम श्रमसिद्धा प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात आला होता. या प्रकल्पाचा 3200 महिलांनी लाभ घेतला. CSR अंतर्गत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी बजाज फिन्सर या कंपनीने सहाय्य दिले होते. दिनांक 15 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 आपल्या संस्थेच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मुलींसाठी बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या दिलासा समुपदेशन केंद्रातर्फे व्यक्तिमत्व विकास या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. 14 मार्च 2024 रोजी संस्थेच्या मणिलाल नानावटी वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सर्व शिक्षकांसाठी बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या दिलासा समुपदेशन केंद्रातर्फे नवीन पिढीला समजून घेताना या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या वतीने महर्षी कर्वे जयंती कार्यक्रम तसेच व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. पाहूयात विशेष वृत्त. भारतरत्न महर्षी कर्वे यांची 166वी जयंती दिनांक 18 एप्रिल रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये उत्साहवर्धक वातावरणामध्ये साजरी केली गेली. या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात रक्तदान शिबिर, ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा गौरव, GIA इंडिया लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने देणगी स्वरूपात दिलेल्या स्मार्ट बोर्ड्सचे औपचारिक उद्घाटन या कार्यक्रमांचा समावेश होता.
यासोबतच एका विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि लेखक डॉक्टर न म जोशी लिखित भारतरत्न महर्षी कर्वे या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी डॉक्टर न म जोशी यांच्या प्रगट मुलाखतीचे आयोजन केले होते. कमिन्स महाविद्यालयाच्या धोंडूमामा साठे सभागृहात संपन्न झालेली ही मुलाखत व्यवस्थापन समिती सदस्या श्रीमती सीमा कांबळे यांनी घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री महेंद्र वाघ यांनी केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजिलेल्या महर्षी कर्वे व्याख्यानमालेत दिनांक 27 एप्रिल रोजी श्री रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष पूज्य श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांचे राम मंदिर राष्ट्रीय मानबिंदू या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवींद्र देव यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये श्री गोविंददेवजी यांनी महर्षी कर्वे यांच्या लोकविलक्षण कार्याचा गौरव केला. संस्थेच्या सातारा येथील कन्याशाळेमध्ये विविध उपक्रम पार पडले. पाहुयात विशेष वृत्त. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारा शाखेतील कन्याशाळेमध्ये दिनांक 18 एप्रिल रोजी भारतरत्न महर्षी कर्वे यांची 166वी जयंती कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये महर्षी कर्वे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान दर्शविणाऱ्या चित्ररथाचे आयोजन करण्यात आले. सर्वांनी एकत्रित आश्रमगीत म्हटले. त्याचबरोबर सर्व उपस्थितांना महर्षी कर्वे यांच्या जीवन कार्याची माहिती देण्यात आली. शाळेमध्ये दिनांक 12 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा, विद्यार्थिनींना नवीन कला शिकता याव्यात, नवनिर्मितीला चालना मिळावी यासाठी माननीय मुख्याध्यापिका दौंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले. या छंद वर्गामध्ये कॉफी पेंटिंग, बॉटल पेंटिंग, वारली पेंटिंग, क्रोशाकाम, भरतकाम, पाककला, वॉल हँगिंग या विविध कला विद्यार्थिनींना शिकवण्यात आल्या. जिल्हा परिषद सातारा, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था फलटण, पायजॅम फाउंडेशन आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मूलभूत संगणक आणि कोडिंग प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कन्याशाळेतील 19 शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला आणि ए श्रेणीसह हे प्रशिक्षण पूर्ण केले. कन्याशाळा शिक्षण विवेक तर्फे आयोजित महामराठी प्रश्नमंजुषा 2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेली होती. यामध्ये इयत्ता 5वी ते इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींनी त्याचबरोबर शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला. 33 विद्यार्थिनी आणि 2 शिक्षिका यांनी यामध्ये उत्तम यश संपादन केले. याबद्दल शाळेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे सर्टिफिकेट आणि मेडल प्रदान करून कौतुक केले. कन्याशाळा शाळा समिती अध्यक्ष श्री थोरात सर आणि प्राचार्या दौंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मलखांब या नव्याने सुरू केलेल्या खेळात 12 विद्यार्थिनी नुकत्याच रत्नागिरी येथे स्पर्धेत उतरल्या. त्यात त्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आणि बक्षीस पटकावले. संस्थेच्या वाई येथील कन्याशाळेमध्ये महर्षी धोंडोकेशव कर्वे जयंती पार पडली. पाहुयात या संदर्भातील बातमी. दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांची 166वी जयंती माझी विद्यार्थिनी संघ आणि कन्याशाळा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका भोये रुक्मिणी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे व्यवस्थापक समिती सदस्य अभय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या प्राध्यापक म ना अद्वंत प्राथमिक विद्या मंदिर येथे 12 एप्रिल ते 20 एप्रिल या दरम्यान उन्हाळी छंद वर्ग याचे आयोजन करण्यात आले होते. पाहुयात या संदर्भातील बातमी. प्राध्यापक म ना अद्वंत प्राथमिक विद्या मंदिरामध्ये दिनांक 12 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये उन्हाळी छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रशालेतील 52 मुलींनी सहभाग घेतला होता. यामध्ये ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक श्रीमती अनुराधा येडगे यांनी लाठीकाठी प्रशिक्षण दिले. बालनाट्य कार्यशाळेअंतर्गत प्राध्यापक देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात नाट्य कार्यशाळा घेतली. संस्थेच्या कर्वेनगर येथील महिलाश्रम हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. पाहुयात या संदर्भातील बातमी.
महिलाश्रम हायस्कूलमध्ये 12 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान 5वी ते 9वीच्या विद्यार्थिनींसाठी उन्हाळी शिबिरा अंतर्गत आनंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7 ते 12 या वेळेत या आनंद वर्गामध्ये विद्यार्थिनींच्या कला आणि कौशल्याला वाव देण्यात आला. प्राचार्या शोभा कांबळे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थिनींमध्ये व्यवसाय शिक्षणाची आणि कला कौशल्याची दूरदृष्टी निर्माण व्हावी आणि या कौशल्यांची ओळख होऊन त्यांची आवड निर्माण होण्यासाठी संस्थेच्या मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा विद्यार्थिनींनी मनमुराद आनंद लुटला आणि विविध कलांमध्ये कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृह येथे विविध उपक्रम पार पडले. पाहुयात याचा वृत्तांत. कोरम सॉफ्टवेअर कंपनी खराडी पुणे हे गेली 3 वर्ष आपल्या संस्थेच्या वेणुबाई बालगृहास CSR अंतर्गत मदत करत असून दरवर्षी मुलींसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. बालगृहासाठी 13 सूचना आणि प्रार्थना फलक तयार करून घेण्यासाठी मोठ्या स्वरूपात देणगी दिली आहे. यावर्षी कंपनीने मुलींसाठी एक्सपोजर व्हिजिटचे आयोजन केले होते. मुलींनी IT क्षेत्रात करिअर करावे हा या व्हिजिट मागील प्रमुख उद्देश होता. 9 एप्रिल 2024 रोजी हिंदू नववर्ष दिन गुढीपाडवा हा सण मुलींनी मोठ्या उत्साहात साजरा केला. वसतिगृह परिसरात मुलींनी सर्वत्र रांगोळी आणि फुलांच्या माळांनी सजावट केली. गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले. तसेच सायंकाळी संस्थेने आयोजित केलेल्या भव्य मिरवणुकीमध्ये मुलींनी उत्साहाने सहभाग घेतला. महिलाश्रम वसतिगृह आणि वेणुबाई बालगृहात दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत चैत्रगौरी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वसतिगृह प्रमुख तांबे मॅडम तसेच वसतिगृहातील सर्व स्टाफ आणि मुली या हळदी कुंकास उपस्थित होत्या. दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी UBS स्वीडन कंपनी पुणे येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी संस्थेच्या बालगृहास विशेष भेट दिली. बालगृह परिसराची पाहणी केली. सर्व मुलींशी मुक्तपणे संवाद साधला. बालगृहातील मुलींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच पाहुण्यांसाठी इचलकरंजी हॉल येथे छोट्या कार्यक्रमाचे आयोजन देखील केले होते. कार्यक्रमाची सुरुवात आश्रमगीताने झाली. त्यानंतर मुलींनी भरतनाट्यम, योग, रिदम जिमनॅस्टिक्स, कराटे इत्यादीचे अतिशय सुंदर असे प्रात्यक्षिक सादर केले. संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार शाळेमध्ये विविध उपक्रम पार पडले. पाहुयात या संदर्भातील बातमी. 8 एप्रिल 2024 रोजी शाळेमध्ये इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर शीतल गोडबोले यांनी विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थिनींना बहुमूल्य असे मार्गदर्शन आपल्या मनोगतातून केले. त्यांनी विद्यार्थिनींना विविध मौलिक शैक्षणिक विचार, शैक्षणिक अनुभव, संदेश अगदी सोप्या पद्धतीने सांगितले. शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी छंदवर्ग सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री कुमार दिवाकर हे उपस्थित होते. छंदवर्गामध्ये मुलींनी केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते. यामध्ये रेजिन आर्टद्वारा विविध कलाकृती, केमिकल विरहित सुगंधित साबण, ब्लॉक प्रिंट, क्लॉथ पेंटिंग, बांधणीचे विविध प्रकार इत्यादी वस्तूंचा समावेश होता. शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी इयत्ता 1 शाळा पूर्वतयारी अंतर्गत पहिल्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका प्राजक्ता वैद्य यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मुख्याध्यापकांनी मेळाव्यासंदर्भात माहिती सांगितली. शाळेतले पहिले पाऊल या पुस्तकाचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. याबाबत पालकांना आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन देखील करण्यात आले. संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखा येथे 7वीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ पार पडला. पाहुयात याची बातमी. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेत इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ पार पडला. या कार्यक्रमात शाळेच्या माजी विद्यार्थिनी, प्रसिद्ध उद्योजिका आणि शाळेच्या देणगीदार माननीय अश्विनीताई तगारे परांजपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
अश्विनीताईंचा आदर्श समोर ठेवून सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात आम्ही देशाचे सुजाण नागरिक होऊ असे आश्वासन दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय विजयाताई बराटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट अर्थात CSD ह्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. पाहूयात खास बातमी. दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे मुख्यालय आणि सेंटर फॉर स्किल्स डेव्हलपमेंटला UBS चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मिस्टर डर्क, इंडिया हेड मिस रंजनी, CSR इन्चार्ज मिस्टर ऋषिकेश शाळीग्राम आणि 25 व्हॉलेंटियर्स यांनी पूर्ण दिवस भेट दिली. ही भेट वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण विषयांना मार्गस्थ करणारी ठरली. या दरम्यानच्या बैठकीत डॉक्टर PVS शास्त्री यांनी संस्थेचे ध्येय आणि उपक्रम याचे माहितीपूर्ण सादरीकरण केले. यामध्ये UBS टीमला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे मूल्य आणि उद्दिष्ट यांची ओळख करून देण्यात आली. हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या वार्तापत्रात. तोपर्यंत नमस्कार.